वाशी सेक्टर 7 में स्वयंभू जागृतेश्वर मंदिर है, जहां बड़ी संख्या में भाविक अपनी श्रद्धा व्यक्त करते हैं। जिधर अब नवी मुंबई में चोरों ने अपनी दहशत बनाते हुए धार्मिक स्थलों पर ही निशाना साधा है। जागृतेश्वर मंदिर की दान पेटी पर चोरों ने हाथ साफ करते हुए करीबन 25,000 रुपयों की कैश चुरा ली, जहां ये नज़ारा मंदिर में लगाए गए CCTV कैमरा में भी कैद हो गया। चोरी म्हणजे दक्षिण बाजूला जी खिड़की मोठी आहे तिचा जो गज आहे तो गज कापून तो वाकवला आणि माणूस आतमध्ये येईल एवढी जागा त्यांनी मोकळी केली। आणि मला वाटतं असं असेल की एकट्या कुठाचं काम नसावं आहे, त्याला कोणीतरी दुसरा मागून आधार दिला असेल आणि त्याप्रमाणे तो आतमध्ये येऊन आणि हे लॉक कुलूप तोडलं आणि कुलूप तोडून त्याला जो छोटा कप्पा आहे तो कप्पा उघडून त्याच्यात त्यांनी नोटा सगळ्यात नोटा आणि जी चिल्लर आहे सुटी नाणी ती त्याच्या हाताला लागतील तेवढी त्यांनी नेलेली आहे। एकच दानपत्र फोडलं त्याच्यामध्ये साधारण ॲव्हरेज जो आहे तो 25,000 ॲव्हरेज चोरीला गेलेला आहे। चोरों ने अब भगवान के मंदिर को ही निशाना बनाने के कारण अब नवी मुंबई शहर में भगवान ही सुरक्षित न होने के कारण आम शहरवासी क्या सुरक्षित रहेंगे, ये सवाल उठने लगा है। नवी मुंबई कार्यक्षेत्रात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस मुख्यालयाकडून विशेष कार्यतत्परता दाखवली जात आहे, जेथे आज चोरांनी जाता आपला मोर्चा मंदिरांकडे वळवल्याचं पाहावयास मिळते। वाशी सेक्टर 7 येथील जागृतेश्वर मंदिरामध्ये काल रात्री 3 सुमारास चोरीची घटना घडलेली आहे, जेथे या मंदिराच्या आतील बाजूस असणारी जी काही खिडकी आहे या खिडकीचे गज कापून चोरांनी अतिशय शिताफीने यातील दानपेटीतील 25,000 रुपयाची रक्कम लंपास केल्याचंच दिसून येत आहे। या मंदिर प्रशासनाच्या या मंदिरामध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि या CCTV चा आधार घेत आता पोलीस यंत्रणा या चोराचा माग घेत आहे, पाहावयास मिळत आहे। जर्नलिस्ट सूरज भगत, स्वप्नाल देसाई, नवी मुंबई आवाज।